नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला आपण महाटेट एक्झाम असं देखील म्हणतो महाटेट एक्झाम दोन हजार एकवीसबद्दल आपण माहिती घेणार आहोत या जाहिराताची आणि परीक्षा दिनांकाची तुम्ही जी आतुरतेने वाट पाहत होता तो दिनांक परीक्षा विभागानं जाहीर केलेला आहे महाटेट एक्झामची एक्झाम डेट आहे दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस या एक्झाम डेटबरोबरच आपण या व्हिडिओमध्ये नेमकी परीक्षा जाहिरात काय आहे परीक्षेचं स्वरूप अभ्यासक्रम पुस्तके या संदर्भानं आणि इतर काही स्टडी मटेरियल आपल्याला उपलब्ध होईल का या संदर्भांना सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर अधिक वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात बघा हे जे परीक्षा विभागाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं जे परिपत्रक आहे या परिपत्रकानुसार परीक्षा घेण्याचं जे दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस म्हणजे रविवार दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी परीक्षा घेण्याचं निश्चित झालेलं आहे तुम्ही विशेष माहितीसाठी महाटेट डॉट इन या संकेतस्थळाला भेट देऊ शकता तिथे जाऊन तुम्ही नोटिफिकेशन पात्रता आणि इतर तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम तुम्ही निश्चितपणे या वेबसाईटवर जाऊन बघू शकता आता बघा त्यांच्या वेळा वेळापत्रकामध्ये आपल्याला नेमकं काय काय स्पष्ट दिले बघा ऑनलाईन अर्ज करण्याचा आणि शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो आहे तीन ऑगस्ट तीन ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट तीन ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट या दरम्यान आपल्याला परीक्षा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर आपल्याला उपलब्ध होईल म्हणजे हॉल तिकीट उपलब्ध होईल पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध होईल पंचवीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर या दरम्यान आणि मुख्य जो परीक्षा आहेत म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड तर हे एकाच दिवशी एक्झाम आहे आणि ते एक्झामची डेट मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे दहा ऑक्टोबर अशी असणार आहे त्यानंतर बघा पहिल्या पेपरच्या संदर्भानं आपण बोलूया पहिला पेपर म्हणजे पहिली ते पाचवी स्तराच्या संदर्भानं असतो आणि याची जी पात्रता आहे ही पात्रता आहे एच एस सी डी एड किंवा बी एडचे स्टुडंट देखील पहिला पेपर देऊ शकतात म्हणजे बी एडचे स्टुडंट फर्स्ट आणि सेकंड पेपर देऊ शकतात एच एस सी डी एड ही फस्ट पेपरची पात्रता आहे एवढं लक्षात घ्या पहिल्या पेपरच्या संदर्भानं पाच घटक कंपल्सरी आहेत म्हणजे भाषा एक आता भाषा एक जर तुम्ही इथं मराठी निवडली तर तुम्हाला सेकंड इंग्लिश निवडावं लागते म्हणजे बघा मराठी तीस मार्क्स इंग्लिश तीस मार्क्स बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस मार्क्स गणित तीस मार्क्स आणि परिसर अभ्यास तीस मार्क्स अशा पद्धतीनं पहिला पेपर आहे आता या पहिल्या पेपरचा अभ्यास कसा करायचा त्याचा सिलेबस काय आहे या संदर्भानं सविस्तर व्हिडिओ मी आपल्या या यूट्यूब चॅनलवर बनवलेला आहे या, या व्हिडिओचे लिंक म्हणजे पहिला पेपर करण्याचा अभ्यास पुस्तकं त्यानंतर स्वरूप कसं असतं पहिल्या पेपरचं डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे ज्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघून घ्या फक्त भाषा निवडताना म्हणजे जर तुम्ही भाषा वनमध्ये मराठी निवडली तर तुम्हाला सेकंड इंग्रजीच निवडा लागेल जर तुम्ही भाषा वन इंग्रजी निवडली तर तुम्हाला सेकंड मराठी निवडा लागेल किंवा तुम्ही उर्दू निवडली तर मग मराठी किंवा इंग्रजी निवड लागेल आणि भाषा मध्ये जर तुम्ही बंगाली गुजराती तेलगू सिंधी यापैकी एक निवडली तर तुम्हाला सेकंड मराठी किंवा इंग्रजीच निवडावं लागेल ठीक आहे भाषेच्या संदर्भानंही तुम्ही स्वतंत्र व्हिडिओ आहेत यूट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा टेलिग्राम चॅनलला तुमच्या याच्या लिंक मिळून तुम्हाला जातील महाटेट एक्झामच्या त्यानंतर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा अभ्यास कसा करावा या संदर्भानंसुद्धा स्वतंत्र व्हिडिओ आहेत गणिताचा अभ्यास कसा करावा त्याचबरोबर जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत याचेसुद्धा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत त्यानंतर आता पहिल्या पेपरच्या संदर्भानं की आपण नेमकी पुस्तकं कोणती वाचायला पाहिजेत बघा पुस्तकं म्हणजे ज्यांचं डी एड झालेलं आहे त्यांनी जी डी एडची पुस्तकं आहेत त्याच्यामधलं अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्र हे बुक वाचावं त्याचबरोबर आपल्याला आता परिसर अभ्यासाचा एक टॉपिक आहे तर ती तुम्ही पहिली ते दहावीपर्यंतची पाठ्यपुस्तकं अपेक्षित आहे किमान पहिली ते आठवीपर्यंत तरी पुस्तकं वाचा पेपर फर्स्टसाठी पहिली ते आठवीपर्यंत तरी बुक वाचणं अपेक्षित आहे त्याचबरोबर अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्रासाठी डॉक्टर अन्नदाते सरांचं एक स्वतंत्र बुक आहे हे बुकसुद्धा उत्कृष्ट बुक आहे बालमानसशास्त्राचं जे तीस गुणांसाठी विचारलं जातं आपल्याला हे या म्हणजे तीस गुण जवळपास तीसपैकी पैकी तीस, तीस गुण आपण या बुकच्या माध्यमातून कवर करू शकतो किंवा टेट पेपर फर्स्ट म्हणजे पूर्वीच्या प्रश्नपत्रिका असणारं एक बुक आहे डॉक्टर अन्नदाते सरांचं तेही तुम्हाला सरावासाठी उपयुक्त ठरेल किंवा तुम्ही विद्याभारती प्रकाशनचं बुकही याच्यामध्ये डिटेलमध्ये टेटची माहिती देणार आहे हे सुद्धा बुक तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर सेकंड पेपर बश बद्दल बोलूया आपण सेकंड पेपर म्हणजे आता ही यांची पात्रता काय असणारे ज्यांचं बी एड झालेलं आहे असे विद्यार्थी सेकंड पेपर देऊ शकतात आता पात्रतेबद्दल कन्फ्युजन आहे सर्वांच्या मनामध्ये परंतु पात्रतेबद्दलचा जो काही जे आर आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही बघून घ्या किंवा वेबसाईटला जी वेबसाईट दिलेली आहे परीक्षा विभागानं या वेबसाईटवर बघून तुम्ही तो जी आर बघू शकता तिथं तुम्हाला त्याचं पी डी एफ मिळून जाईल ठीक आहे तर दुसरा पेपर काय आहे बघा भाषा एक भाषा दोन तीस गुण तीस गुण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तीस गुण आता ज्यांचं बी एस सी आहे अशांनी गणित व विज्ञान निवडा त्याचे साठ प्रश्न विचारतील आणि ज्यांचं बी ए आहे त्यांनी सामाजिकशास्त्र विषय निवडा ज्याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्य असे किंवा अर्थ असे विषय असतात याचे साठ प्रश्न तुम्हाला विचारतात म्हणजे विभाग चौथा जो आहे तो तुम्हाला ऑप्शनलमध्ये आहे बी एस सीच्या विद्यार्थ्यांनी मात्र ज्यांचं बी एस सी बी एड झालं आहे अशा विद्यार्थ्यांनी मात्र गणित आणि विज्ञान निवड निवडण्याचं फायद्यात राहील कारण ज्यावेळेस तुम्ही टेट पास व्हाल आणि विषयवाईज जागा निघतील त्यावेळेस तुम्ही गणित आणि विज्ञानमधून जर पास असाल तरच तुम्हाला तिथं महत्त्व दिल्या जाईल अन्यथा मग तुम्ही जर बी एस सी बी एड असून जर सामाजिकशास्त्र निवडलं तर तेवढा तुमचा फायदा होणार नाही त्यानंतर बघा जसं फर्स्ट पेपरला भाषा निवडली तशी तुम्हाला भाषा एक निवडायची आहे फक्त ती निवडलेली भाषा तुम्हाला भाषा सेकंड निवडता येणार नाही ती दुसरी निवडावी लागेल सेकंड पेपरविषयी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे अभ्यास कसा करायचा त्याचं स्वरूप काय आहे या सर्वांची इत्तमभूतपणे माहिती देणारा व्हिडिओ देखील मी आ, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्याचबरोबर सामाजिकशास्त्राचा अभ्यास व पुस्तकाच्या संदर्भानं काय बघा इथे मी तुम्हाला सांगितलं की डी एडचा आणि बी एडचा जो काही सिलेबस होता पूर्वी तो वाचा त्याच्यातलं सायकोलॉजी आणि पॅडॉलॉजी हे वाँ वाँ वा वाचा त्यानंतर इथं सांगितलं अकरावी ते बारावीची पाठ्यपुस्तके किमान म्हणजे किमान पाचवी ते दहावीपर्यंत जरी पाठ्यपुस्तकेला तुम्ही व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर डॉक्टर सरांचं हेच बुक तुम्हाला सेकंड पेपरलासुद्धा आ, कामी येणार आहे म्हणजे संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र जे बुक तुम्हाला चांगल्या प्रकारे जे तीस प्रश्न विचारले जातात बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या टॉपिकवर तुम्हाला ते मदत करेल त्यानंतर एक स्वतंत्र आहे टेट पेपर दुसरा ज्याच्या म्हणजे सराव प्रश्नपत्रिका घायाळ सरांचं बुक आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा के स्वतंत्र बुक आहे पेपर पहिला व पेपर दुसरा यांचं संपूर्ण मार्गदर्शक त्याचबरोबर विद्याभारती प्रकाशनचंही टेट पेपर दुसरा हे बुक तुम्ही वापरू शकता फी स्ट्रक्चर दिले बघा फी स्ट्रक्चर दिले बघा जे सर्वसाधारण ई मा व ज्याला आपण इतर मागास वर्ग म्हणतो वी मा प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग व वि जा म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जाती यांच्यासाठी पाचशे रुपये आहे एका पेपरची मग तो पहिला असो किंवा दुसरा असो आणि जर दोन पेपर देणार असाल तर आठशे रुपये फीसे त्यानंतर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व अपंग यांच्यासाठी अडीचशे रुपये फीसे एका पेपरसाठी आणि दोन पेपर देणार असतील तर चारशे रुपये फीस असेल ठीक आहे पेपरचं माध्यम जे असेल ते इंग्लिश आणि मराठी असेल हे तुम्ही समजून घ्या दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जो टेट पेपरचे ओड क्वेश्चन पेपर आहेत हे ओड क्वेश्चन पेपर सर्व तुम्हाला महाटेट एक्झाम या टेलिग्राम चॅनेलला मिळून जातील मग आता हे टेलिग्राम चॅनल तुम्ही टेलिग्राममध्ये सर्च करू शकता महाटेट एक्झाम आणि लगेच तुम्हाला महाटेट दोन हजार एकवीस असा तुम्हाला चॅनल मिळून जाईल तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता या चॅनलवर आम्ही दररोज सात ते दहा प्रश्न टाकतो पोलसाठी तिथं तुमचा मुख्य सराव होतो त्याचबरोबर आपल्या ओएसीस करिअर पॉईंटच्या चा, यूट्यूब चॅनलवर सर्वच्या सर्व म्हणजे दोन हजार तेरापासून ते दोन हजार वीसपर्यंतच्या सर्व झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत ओल्ड क्वेश्चन पेपर म्हणजे ते फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपरचे या स्वतंत्र व्हिडिओवर म्हणजे उदाहरणार्थ मराठी व्याकरणावर स्वतंत्र इंग्रजी व्याकरणावर स्वतंत्र असे स्वतंत्र व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील त्यामुळं दोन्ही महत्त्वाचे एक तर ओ एस एस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करून ठेवा आणि महाटेट एक्झाम हे टेलिग्राम सुद्धा तुम्ही जॉईन व्हा या टेलिग्राम चॅनलवर पोल क्वेश्चन बरोबरच आय एम पी हॅन्डरिटन नोट्स व्हिडिओच्या लिंक दिलेला असतात आणि याच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारी मदत होत असते मला वाटतं तुमचे काही जे कन्फ्युजन असेल हे कन्फ्युजन तुमचं हळूहळू बघात वेबसाईटवर ज्यावेळेस हे सगळे डिटेलमध्ये पी डी एफ फाईल येतील त्यावेळेस दूर होईल आता फक्त तुम्ही अभ्यासाला लागा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद